उन्हाळ्याची चाहूल लक्षात घेता अमरावती जिल्हा परिषदेने 15 कोटी रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार केलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने या आराखड्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. मार्च महिना सुरू होताच उन्हाळ्याची चाहूल सुरू होते. अमरावती जिल्हा परिषदेने सन 2021 करिता 15 कोटींचा संभावित पाणी टंचाई कृती आराखडा केलेला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 645 गावांमध्ये 922 उपाययोजना राबविल्या जाणार आहे. या उपाययोजनांमध्ये विहीर अधिग्रहण, पाणी टँकर पुरवठा, नळ योजना दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती, नवीन कूपनलिका, विहीर खोलीकरण आदींचा समावेश आहे. सन 2021 पाणी टंचाई आराखड्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी 83 लाख रुपये, खासगी विहीर अधिग्रहणाकरिता 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर नळ योजनेच्या दुरुस्तीकरिता सर्वात जास्त 7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील पाणी टंचाई आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. तर मागील आर्थिक वर्षातील पाणी टंचाईचे 9 कोटी रुपये लवकर मिळावे याकरिता प्रशासन स्तरावर कारवाई सुरू आहे. दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणी टंचाई सारख्या गहन प्रश्नाला जिल्हा परिषद प्रशासन एवढा सहज हाताळत आहे याचच नवल वाटत आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.